दीपक सर आवाज इतना ही है। हाँ जाधव सर आवाज येतोय तुम्हाला? जाधव सर आवाज येतोय? येतोय सर आवाज, सुरू करूयात। जाधव सरांना येतोय का आवाज? करू का सुरू सर? हो, पण जाधव सरांना आवाज येतोय का एकदा चेक करूया। जाधव सर आवाज येतोय ना आमचा? जाधव सर तुम्ही स्वतःला अनम्यूट करा ना। हो आवाज केलं, येतोय का जाधव? जाधव सर आवाज येस येतोय ना? हो येतोय येतोय, अनम्यूट केलंय ना सर। हो, ओके सर, सुरू करूयात का? दीपक सर हो मी करू इंट्रोड्यूस मा? हो स्क्रीन दिसतेय जाधव सर तुम्हाला? हो दिसते आता। ओके ठीक आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज कृषी विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान गंगा घरोघरी या
मालिकेतील चौथे सत्र आज आपण घेत आहोत। यामध्ये ढिंगरी आळंबी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर अशोक जाधव सर आपल्या बरोबर आहेत। सर सध्या कवक शास्त्रज्ञ म्हणून आळिंबी सुधार प्रकल्प कृषी महाविद्यालय पुणे येथे कार्यरत आहेत। सरांना वनस्पती विकृतीशास्त्र व अणुजीवशास्त्र विषयातील 22 वर्षांचा अनुभव आहे। मी सरांना विनंती करतो की त्यांनी सर्वांसाठी ढिंगरी आळंबी उत्पादन तंत्रज्ञान या विषयीचं आपलं मार्गदर्शन सुरू करावं। डॉक्टर अशोक जाधव सर प्लीज। सर्वांना नमस्कार। आज आपण ढिंगरी आळंबी लागवड तंत्रज्ञान शिकणार आहोत। अखिल भारतीय समन्वित आळंबी संशोधन केंद्र कृषी महाविद्यालय इथे विविध मशरूमवर संशोधन केलं जातं। महाराष्ट्राचा विचार जर केला तर महत्त्वाचं जे आहे लागवड जी केली जाते मशरूमची, तर त्यात बटन मशरूम आणि दुसरी आहे ढिंगरी आळंबी। बटन मशरूमला लागवड करण्यासाठी खर्च जास्त असल्याने जी साधी आणि सरळ सोपी कमी खर्चिक ढिंगरी आळंबी, ज्याला आपण फ्लुरोटस साजर काजू किंवा इतर व्हरायटी आहेत त्या संबोधलं जातं, तर ढिंगरी आळंबीच्या लागवडीसाठी अगदी कमी खर्चिक अशी आळंबीचा हा प्रकार आहे, मशरूमचा प्रकार आहे। याच्यात जसं इतर पिकांमध्ये आपण बघतो त्याप्रमाणे याच्यातही लागवडीसाठी वेगवेगळ्या जातींचा आपण वापर करू शकतो। त्यात जर बघितलं तर फ्लुरोटस साजर काजू म्हणजे ही जी जात आहे ही करड्या रंगाची फळं येणारी आहे। नंतर फ्लुरोटस फ्लोरिडा म्हणून आहे दुसरी, ती पांढऱ्या कलरची फळं येणारी मशरूम आहे। तिसरी आहे फ्लुरोटस इओस किंवा फ्लुरोटस डिजामोर म्हणून आहे, ही पिंक कलरची फळं येणारी। नंतर फ्लुरोटस फ्लॅबिलॅटस आहे, फ्लुरोटस अल्मेरियस आहे, फ्लुरोटस ऑस्ट्रियाटस आहे ज्याला आपण ब्लू ऑयस्टर म्हणतो, अशा अनेक जाती आहेत। त्यापैकी मोठ्या प्रमाणात लागवड जी केली जाते आणि जिला लोकांना मागणी मोठ्या प्रमाणात आहे, उत्पादन जास्त देणारी आहे, अशी आहे फ्लुरोटस साजर काजू। म्हणजे ही आळंबी करड्या कलरचे किंवा ग्रे कलरचे त्याला फळ झाडणार येते। साधारण महाराष्ट्रातील जे तापमान आहे 20 ते 30 डिग्री टेम्परेचरला ही जात चांगली उत्पादन देते। अतिशय चविष्ट आणि आकर्षक असल्याने या जातीला सध्या महाराष्ट्रामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात मागणी आहे। आणि बेड म्हणजे मशरूमच्या बेडवर येताना ही एक साध्या सिंगल पद्धतीने म्हणजे एकल्या पद्धतीने येणारी आणि तोडणीनंतर जास्त काळ टिकून राहणारी अशी ही जात आहे। आणि दुसरी जी जात आहे फ्लुरोटस फ्लोरिडा म्हणजे ही पांढऱ्या रंगाची आहे। माफ करा, वक्त्यांच्या इथे इंटरनेटचा थोडासा इश्यू असल्यामुळे वक्ते पुन्हा डिस्कनेक्ट झालेले आहेत। आपण एकाच सेकंदात परत ते जॉईन होतील, परत कृपया थांबा इथेच। फ्लुरोटस फ्लोरिडा ही पांढऱ्या रंगाची शुभ्र अशी जात असून उत्पादनाला चांगली आहे। काढणीस वेळ लागला तरी थोडी निश्चित मऊ पडते, तोडणीनंतर विक्रीस विलंब झाला तरी आळी जी आहे ती बाजार घेत नाही आणि बेडवर येतानाही गुच्छ पद्धतीने आणि येणारी असून तिचे फळं पण आकाराने थोडे मोठे असतात। त्यानंतर जी आ, आ, जात आहे ती फ्लुरोटस इवस म्हणजे पिंक कलरची फळं येणारी गुलाबी कलरची आणि या आळंबीची भाजी थोडी रबराप्रमाणे म्हणजे फायब्रस वाटते।
त्यानंतर आहे ब्लू ऑयस्टर। ही अळंबी एक अंकुर अवस्थेत म्हणजे सुरुवातीला येताना गर्द निळ्या रंगाची दिसते आणि काढणीच्या वेळेस हिचा रंग पूर्ण पांढरा होतो, म्हणून सुरुवातीला येत निळ्या कलरची येत असल्यामुळे याला ब्लू ऑयस्टर म्हणतात, प्लुरोटस ऑस्ट्रियाटस। उगवणीनंतर अळंबीची फळं जी आहे ही गुच्छ पद्धतीने बाहेर येतात आणि उत्पादनालाही भरपूर चांगली असून उत्पादनाला आणि चवीला चांगली आहे। ही जात आता सध्या महाराष्ट्रात साजर काजू व्हरायटी नंतर मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। अशा प्रकारे या चार जातींचा लागवडीचा आपण विचार करूया। लागवडीचा विचार करताना जास्त उत्पादन देणारी आणि ग्राहकाला आवडणारी जात म्हणजे फ्लोरोटस साजर काजू म्हणजे ग्रे कलरची आणि दुसरी ब्ल्यू ऑयस्टर फ्लोरोटस ऑस्ट्रियाटस। आता धिंगरी आळंबीच्या लागवडीसाठी आपल्याला एक माध्यम लागतं, तर त्याच्यासाठी आपण वापरू शकतो काड म्हणजे भुसा, म्हणजे पीक काढणीनंतर जे आपल्याकडे उरतं त्याला आपण काड म्हणतो। तर हे जे काड आहे कुठल्याही पिकाचं आपण वापरू शकता, गहू बाजरी ज्वारी मका ऊसाचं पाचट कुठल्याही प्रकारचं काड आपण याच्या लागवडीसाठी तयार वापरू शकतो। तर याच्यासाठी काड तयार करण्यासाठी हे जे काड आपण जे वापरणार आहे ते वाळलेलं असावं, म्हणजे मळणीनंतर जे मिळतं उदाहरणार्थ थ्रेशिंग मधनं काढल्यानंतर जे काड आपण आहे ते वापरू शकतो आणि हे काड वाळलेलं पाहिजे, पावसात भिजलेलं नसावं आणि अशा प्रकारचं काड जे आहे हे बारीक असावं, साधारण 2 ते 3 इंच त्याचे तुकडे असावेत। अशा प्रकारचं काड आपण निवडायचं आहे कुठल्याही पिकाचं। आता हे काड जे आहे हे वापरण्यापूर्वी त्याच्यात आपल्याला आपण जी मशरूमची बियाणं टाकणार आहोत बुरशीची वाढीसाठी तर त्याला आर्द्रता लागते, म्हणून हे काड साध्या पाण्यामध्ये बेड भरण्यासाठी आपल्याला जे काड लागेल ते थोडं भिजवून घ्यायचं। एक 4-7 तास जे काड वाळलेलं काड आहे किलतानी बारदानाच्या गोण्यांमध्ये भरून हे काड भिजवल्यानंतर त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे त्याला निचरा करून घ्यायचं आणि हे जे काड आहे हे वापरण्यापूर्वी आपल्याला निर्जंतुक करायचं आहे। आता काडाचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी 2-4 पद्धती आपण वापरू शकतो, म्हणजे काडावर असलेले इतर जे बुरशीजन्य काही रोगाचे अवशेष किंवा किडी वगैरे याचा नाश करण्यासाठी आपल्याला काड निर्जंतुक करावं लागतं। यामध्ये 3 पद्धती आपण वापरू शकतो, उकळत्या पाण्यामध्ये निर्जंतुकीकरण करणे किंवा गरम वाफेवर म्हणजे स्टीम स्टरलायझेशन साधारण 80 डिग्री साठी 1 तासाभर, आणि सर्वात सोपी म्हणजे रासायनिक पद्धतीने काडाचे निर्जंतुक करण्यासाठी 100 लिटर पाण्यामध्ये 7.5 ग्रॅम बॅविस्टिन आणि 125 मिलीलिटर फॉर्मेलिनच्या द्रावणमध्ये हे काड आपल्याला 16 ते 18 तास भिजवायचे म्हणजे निर्जंतुक करण्यासाठी। या 3 पद्धतीपैकी आपण कुठली एक पद्धत आपण वापरू शकतो। आता उकळत्या पाण्यात जे आहे याच्यात अगोदर आपल्याला काड भिजवून घ्यायचे, साधारण पाण्याचं तापमान 80 डिग्री सेंटीग्रेडच्या पुढे साधारण 1 तास आपल्याला ठेवायचं आहे, किंवा गरम वाफेवर म्हणजे बॉयलर सिस्टम जी आहे स्टीम मध्ये त्याचंही तापमान साधारण 80 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती 1 तासाभरता एक काड आपण या 2 पद्धतीने निर्जंतुकीकरण करू शकतो। आणि तिसरी जी पद्धत आहे, एखादा आपल्याकडे प्लॅस्टिकचा ड्रम असेल किंवा बॅरल असेल किंवा हौद असेल तर याच्यामध्ये 100 लिटर आपण जर पाणी घेतलं तर त्यात 7.5 ग्रॅम बॅविस्टिन टाकायचं आहे आणि 125 मिलीलिटर फॉर्मेलिन, आणि या द्रावणामध्ये जे आपण जे काड आहे हे साधारण 16 ते 18 तास हे भिजत ठेवायचं आहे। काळजी हीच घ्यायची की हे जे आपण द्रावण बनवणारा कंटेनर आहे हा झाकून ठेवायचा आहे, कारण आपण त्यात फॉर्मेलिन वापरतोय आणि हे जे काड जे आहे ते पूर्ण त्या पाण्यात बुडेल एवढं भिजवायचं आहे साधारण 16 ते 18 तास। आणि 16 ते 18 तास झाल्यानंतर जे काड आहे ते पोतं आपण बाहेर काढायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे काड आहे ते पाण्याचा निचरा होण्यासाठी साधारण 50 ते 60% त्यात आर्द्रता येईल इतका वेळापर्यंत त्याला ठेवायचं, म्हणजे साधारण 3 ते 4 तास त्याला पाण्याचा निचरा होण्यासाठी ठेवायचं। म्हणजे या पद्धतीने करायला सोपी पद्धत आहे
आणि जो रात्रीचा कालावधी आहे म्हणजे दुपारी आपण 3-4 वाजता जर बीज जायला ठेवलं तर सकाळी आपण 9-10 वाजेपर्यंत काळ निथळण करून दुपारपर्यंत त्यात आपण वापरू शकतो. अशी सोपी पद्धत आहे. या तिन्ही पद्धतीपैकी आपण कुठली पद्धत वापरू शकतो. हे झालं काळाचं, कुठल्याही पिकाचा काळ आपण वापरू शकतो. आता दुसरा जो महत्वाचा घटक आहे याच्यात अळिंबीचं स्पॉन. स्पॉन म्हणजे अळिंबी म्हणजे काय, एक प्रकारची बुरशी, खाण्यालायक बुरशी जी एका माध्यमावर वाढवली जाते आणि या वाढणी कर त्याच्या वाढीसाठी एक माध्यम जे वापरलं जातं साधारण गहू बाजरी किंवा ज्वारी याच्या दाण्यावर याला प्रयोगशाळेत वाढवलं जातं. तर आपल्या स्पॉन निर्मितीचा जो खर्च आहे हा जर बघितला आर्थिक दृष्ट्या आपल्याला परवडत नाही, म्हणून प्रकल्प मोठा किंवा व्यापारी तत्वावर केला तरच परवडतो. परंतु आपल्याला ज्यावेळेस धिंगरी आळंबीची लागवड करायची आहे तर खात्रीशीर ठिकाणी जे स्पॉन आहे मशरूमचे बियाणं म्हणतो आपण त्याला, हे आपण घेणं खरेदी करणं महत्वाचं आहे. या संशोधन केंद्रावरती सुद्धा आपल्याला कुठल्याही जातीचं जे आहे मशरूमचे बियाणं आपल्याला मिळू शकतं खात्रीशीर. आणि 4 व्हरायटीपैकी कुठल्या जातीचं जे आहे बियाणं आपल्याला मिळू शकतं. सध्या 90 रुपये किलो त्याची किंमत आहे. तर साधारण हे जे का बियाणं आहे हे पूर्ण लॅब पद्धतीमध्ये तर आपल्याला तयार करावं लागतं, खर्चिक आहे. म्हणून जे स्पॉन आहे हे आपल्याला खात्रीशीर ठिकाणाहून घेणं महत्वाचं आहे. आणि हे काड जे आपण निर्जंतुक केलंय त्याच्यात आपल्याला बियाणं टाकायचं आहे. हे बियाणं वापरायचं किती, तर आपण जे निर्जंतुक केलेलं काड आहे त्याच्या वजनाच्या 2% म्हणजे 5 किलोचा जर आपण बेड तयार करणार असेल फक्त आपल्याला 100 ग्रॅम बियाणं आपल्याला एक बेड तयार करण्यासाठी वापरायचं आहे. म्हणजे 1 किलो जर आपण बियाणं घेतलं तर 5 किलो वजनाचे आपण 10 बॅग किंवा 10 बेड्स आपण बनवू शकतो. त्याला आपण 100 ग्रॅम प्रति 5 किलो काळ निर्जंतुक केलेल्या काळाच्या प्रमाणात आपण वापरायचं आहे. आपल्याकडे काळ तयार आहे, बियाणं खात्रीशीर आहे, तर त्यानंतर आपल्याला मशरूमचा बेड तयार करायचा आहे. तर बेड तयार करण्यासाठी आपल्याकडे पॉलिथिन पिशवी जी आहे एक किराणा बॅग आपण म्हणतो ही आपल्याकडे साधारण 10 किलो किराणाची जर बॅग घेतली ती पूर्ण ट्रान्सपरंट असावी एवढाच फक्त. आणि त्याला वापरण्यापूर्वी आपण आपल्याकडे बायोस्टिन आहे, फॉर्मेलिन आहे, त्या 2% द्रावणामध्ये त्या पिशव्या ज्या आहे विसळून घ्यायच्या की जेणेकरून त्याचं सरफेस स्टरिलायझेशन निर्जंतुकीकरण होईल. आणि अळंबीचे बेड भरताना आपण ह्या ज्या बॅग आहेत तिच्या बेसला म्हणजे आपण फोटोत बघू शकता की ऍट द बेस थोडा बियाणं टाकायचं आहे. नंतर जे निर्जंतुक केलेलं काड आहे त्याचा एक थर टाकायचा आहे, साधारण 2 ते 3 इंचाचा थर, जाडीचा थर आपण प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये भरायचा आहे. परत नंतर त्या थरावरती बियाणं टाकायचं आहे, साधारण 4 ते 5 थर म्हणजे 2 ते 3 इंचाचे काडाचे थर आणि इन बिटवीन म्हणजे मध्यम मध्यम त्यात आपल्याला काड बियाणं टाकायचं आहे. आणि शेवटचा थर झाल्यानंतर त्याच्यावरती थोडं बियाणं टाकायचं आहे. आणि अशा प्रकारे 4 ते 5 थर देऊन साधारण 5 किलोच्या वजनासाठी आपण 100 ग्रॅम बियाणं वापरून बेड तयार करायचा आहे. आणि बेड तयार झाल्यानंतर त्याला आपल्याला दोऱ्याने बांधून घ्यायचं आहे. आणि आठवणीने हा जो बेड तयार झाला याला टाचणीने किंवा सुईने त्या बुरशीच्या वाढीसाठी लागणारी हवा येण्यासाठी टाचणीने किंवा सुईने त्याला छिद्र करायचे आहे. हा तुमचा बेड तयार झाला आहे. तर हा बेड भरल्यानंतर साधारण आपण जर बघितलं तर त्याला बंदिस्त खोलीमध्ये उबवणीसाठी ठेवायचा आहे. मग तुम्ही हे जे बेड आहे आपण भरलेले हे रॅकवर ठेवू शकता किंवा नायलॉन दोऱ्यांच्या हँगर सिस्टमवर सुद्धा ठेवू शकता अशा प्रकारे. आणि याचा उबवणी कालावधी जो आहे साधारण 15 ते 18 दिवसामध्ये ती पूर्ण बुरशी त्या काडावर वाढते. आणि त्याची उबवणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला बेडची मांडणी करायची आहे. म्हणजे जे आपण बी टाकलं स्पॉनिंग केलेलं जे आपले बेड आहेत
की आपण लोखंडी रॅक किंवा नायलॉन दोऱ्यांच्या हँगरवर सुद्धा त्याची मांडणी करू शकतो. उबवणीसाठी सुद्धा किंवा फलधारणेसाठी सुद्धा आपण ही पद्धत वापरू शकतो. आता बेडची उबवणी करताना साधारण 15 ते 18 दिवसामध्ये असं जे 25 ते 28 डिग्री तापमानापर्यंत आपण त्या बंदिस्त खोल्यांमध्ये ठेवायचं आहे. दररोज सकाळी अशा खोल्यांमध्ये ज्यादा निर्माण झालेला जो CO2 आहे, कार्बन डायऑक्साइड, हा काढून टाकायचा. म्हणजे थोडं व्हेंटिलेशन, दरवाजा उघडा ठेवणं किंवा खिडक्या उघडा ठेवणं थोड्या कालावधी करता. तर त्याच्यात 15 ते 18 दिवसांनी बेडच्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये पांढरट अशी बुरशी आपली पूर्ण वाढ झालेली दिसून येते, आणि हा बेड जो आहे पूर्णपणे घट्ट झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे बेडची प्लॅस्टिकची पिशवी नंतर काढून टाकायची. अशा वेळी बेडला एक गोळाच्या ढेपीप्रमाणे त्याला आकार प्राप्त होतो, आणि त्यानंतर अशी बेड ही जी आपली प्रॉडक्शन रूम आहे किंवा उत्पादन खोली, या खोलीमध्ये हँगरवर किंवा रॅकवर आपल्याला मांडणी करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही रॅकवर किंवा नायलॉन शिंकाळ्यावर सुद्धा याची मांडणी करू शकता. आणि इथे मांडणी केल्यानंतर साधारण त्या रूमचं टेम्परेचर आहे 25 ते 28 डिग्री आपल्याला ठेवायचं आहे, आणि त्या रूम मधील जे आर्द्रता आहे ती साधारण 80% किंवा त्यापेक्षा आपल्याला ठेवायची आहे. तर पिशवी काढलीनंतर दररोज आपल्याला त्या बेडवर पाणी द्यायचं आहे. पाणी किती द्यायचं की अंदाजे तो बेड दिवसभर ओला राहील या प्रमाणे आपल्याला पाणी द्यायचं आहे. तर आपण जर बेड दुसऱ्या दिवसापासून दररोज उन्हाळ्यात दिवसातनं दोनदा किंवा तीनदा आपण पाण्याची फवारणी करू शकतो. यासाठी हँड स्प्रेअर असेल किंवा नॅपसॅक असेल, त्याने फवारणी करू शकतो. आणि बेड जे आहे हे सुकणार नाही एवढी आपण त्याची काळजी घ्यायची आहे. आता बेड काढली झाल्यानंतर आपण ज्यावेळेस पाणी देतो, पाणी दिल्यानंतर म्हणजे बेड आपण प्लॅस्टिकची पिशवी काढल्यानंतर साधारण 4 ते 5 दिवसांनी त्याला छोटे छोटे अंकुर यायला सुरुवात होते, आणि हेच अंकुर पुढच्या 4 ते 5 दिवसात पूर्ण ते फळ काढणी लायक आपल्याला तयार मिळते. म्हणजे उबवणीचा कालावधी साधारण 15 ते 18 दिवस, आणि पहिली फळधारणा जी आहे, पहिला तोडा आपण म्हणूया, हा साधारण 24 ते 25 दिवशी एका बेडपासनं आपल्याला साधारण 300 ते 400 ग्रॅम उत्पादन आपल्याला मिळू शकतं. म्हणजे पहिली जी काढणी आहे आपण बियाणं टाकल्यापासून साधारण 24 ते 26 दिवसात आपल्याला पहिली काढणी मिळते. त्याच्यात साधारण 50% आपल्याला उत्पादन मिळतं, आणि त्याच बेडपासनं दररोज आपल्याला पाणी द्यायचं आहे. त्याच बेडपासून साधारण 8 ते 10 दिवसांनी आपल्याला दुसरा बहार आपल्याला त्याच बेडपासून मिळतो. साधारण 300 ते 400 ग्रॅम फ्रेश अळंबी जी आहे ती मिळते. अशा प्रकारे त्याच बेडपासून आपण आणखी तिसरा बहार जो आहे, दुसऱ्या बहाराच्या 8 ते 10 दिवसाने तिसरा बहार आपण घेऊ शकतो. म्हणजे एकाच बेडपासून आपण साधारण 3 बहार किंवा 3 तोडे आपण याच्यात घेऊ शकतो. आणि काळजी एकच घ्यायची आहे की त्या रूम मधील जी आर्द्रता आहे ती साधारण 80% पेक्षा जास्त पाहिजे. तापमान जे आहे 25 ते 28 30 पर्यंत आपण ठेवायचं आहे. आणि जे बेड आपण दिलेले आहेत भरलेले आहेत त्याला दिवसातनं एकदा किंवा दोनदा पाणी द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण 3 काढणी आपण काढू एका बेडपासून करू शकतो. नेक्स्ट. आता काढणी झाल्यानंतर मशरूम हे अगदी नाशवंत फळभाजी असे आहे, तर त्यामुळे पॅकिंग करताना प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा पंचिंग, त्याला आपण एरिएशन जर दिलं तर त्याच्यात करू शकता, किंवा अळंबी भरताना काळजीपूर्वक आणि आकर्षक दिसेल अशा पद्धतीने भरावी जेणेकरून त्याचा जो फळांचा आकार आहे तो टिकून राहील. तसेच
पॅकिंग करताना जे आहे सध्या बाजारामध्ये स्ट्रॉबेरी पॅकिंगला जे पनीर्स मिळतात त्याच्यात जर ठेवले तर फळांचा आकार आणि त्याला छिद्र जर असेल तर त्याच्यासाठी एरिएशन आपल्याला मिळतं आणि पॅकिंग आपलं जे केलंय ते जास्त काळ आपल्याला टिकतं. शक्य असल्यास पॅकिंग बरोबर आपलं जे त्याच्यापासून काय काय पदार्थ बनवू शकतो किंवा कुठल्या प्रकारची भाजी बनवू शकतो याबाबतचं माहिती पत्रक जोडलेलं बरं राहील, जेणेकरून ग्राहकापर्यंत याच्यापासून कुठल्या भाजी आपण बनवू शकतो कुठल्या प्रकारची तर ते आपल्याला त्या याच्यात आपल्याला देता येईल. तसेच विक्री समजा झाली नाही आणि शिल्लक आळंबी आपल्याकडे राहिली, साधारण 3 ते 4 दिवस आपण रेफ्रिजरेटर मध्ये 5 ते 10 म्हणजे साधारण तापमानाला आपण 8 ते 10 दिवस ठेवू शकतो. तर आळंबीपासून विविध पाककृती आपण काय काय करू शकतो तर अनेक फक्त त्याच्यात पुढे जे आहे पॅकिंग केल्यानंतर जर विक्री नाही झाली तर आपण जे मशरूम शिल्लक राहिलं ते वाळवू पण शकतो. म्हणजे धिंगरी आळंबी मध्ये आपल्याला फायदा हा आहे की ही जर मशरूम आपण वाळवली उन्हामध्ये जर वाळवली तर मशरूम हा एक काय आहे की एक त्याच्यातलं जे विटॅमिन डीचं प्रमाण आहे नैसर्गिकरित्या याच्यात विटॅमिन डी आपल्याला बघायला मिळतं आणि उन्हात जर वाळवली तर हे विटॅमिन डीचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं. म्हणून ही वाळवलेली जी आळंबी आहे साधारण 10 किलो जर आपण ओली आळंबी वाळवली तर आपल्याला 1 किलो सुकी आळंबी मिळते आणि ही जी सुकी जी आळंबी आहे तिची आपण पावडर बनवून अनेक प्रकारच्या पाककृती आपण त्याच्यात करू शकतो. जसे मशरूम करी आहे, पनीर आहे, शेवई आहे, पापड आहे, लोणचे आहे, सूप आहे, भुर्जी, पुलाव, बिर्याणी, मंचुरियन, भजी म्हणजे पकोडे, समोसे म्हणजे ज्याच्यात आपली पावडर वापरून जी रेसिपी जी म्हणतो आपण मशरूम त्याला फक्त शब्द लावायचा आणि अशा प्रकारे एक चविष्ट भाजी या अळंबीपासून आपण एक मुख्य भाजी किंवा पूरक भाजी म्हणून आपण करू शकतो. आता सध्या बऱ्याच बाजारामध्ये आपल्याला जे मूल्यवर्धित व्हॅल्यू ऍडेड प्रॉडक्ट्स जे आहे बेकरी प्रॉडक्ट्स मध्ये नगेट्स आहे, बिस्किट्स आहे, समोसे आहे, फ्रोझन प्रॉडक्ट्स आहेत, बिस्किट, नानकेट आणि अशा प्रकारे बेकरी प्रॉडक्ट्स मध्येही मोठ्या प्रमाणात ही धिंगरी आळंबीची पावडर वापरून अनेक प्रकारचे मशरूम पावडर पासून विविध पदार्थ आपण मूल्यवर्धित पदार्थ बाजारात विक्री केलेले आपल्याला फायदेशीर ठरते. आता ह्या निसर्गात आढळणाऱ्या ज्या अनेक आळंबी आहेत परंतु सगळ्याच मशरूम जे आहेत हे खाण्यायोग्य नसतात. जवळजवळ 90% पेक्षा जास्त जे जंगलात आढळणारे आळंबी आहे ह्या विषारी आहेत. परंतु आपल्या आदिवासी लोकांकडनं काही जी माहिती घेऊन आणि प्रयोगशाळेत त्याचं पृथक्करण केल्यानंतर मशरूम खाण्यायोग्य आहे की नाही हे ठरवलं जातं आणि अशा प्रकारे पूर्ण महाराष्ट्राचा सर्वे केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये साधारण 141 प्रकारचे विविध प्रकार आपल्याला आढळून आले. त्यापैकी 41 जे आहेत खाण्यायोग्य आहेत परंतु प्रत्येक मशरूमचं लागवड जी आहे ती आपण आर्टिफिशियली म्हणजे बंदिस्त वातावरणात करू शकत नाही. साधारण जगामध्ये 18 ते 20 प्रकारचे वेगवेगळ्या विविध मशरूम जे आहे हे मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये अनेक जंगली आळंबी आपल्याला बघायला मिळतात. विविध आकाराचे, विविध रंगाचे आणि विविध म्हणजे झाडांवर असेल, पानांवरती, फुलांवरती, मातीवरती आणि इतर अनेक ठिकाणी आपल्याला हे मशरूम पावसाळ्यामध्ये बघायला मिळतात परंतु हे सगळे खाण्यायोग्य नसतात. आता काही आपण महाराष्ट्रात जर बघितलं हे मोठ्या प्रमाणात ही बटन आळंबीच्या नंतर जे आहे भारतामध्ये जर विचार केला तर धिंगरी आळंबी ही 2 नंबरला आहे. मोठ्या प्रमाणात तिची लागवड केली जाते, घरोघरी आहे किंवा छोट्या प्रमाणात आहे. एक शेतीपूरक लघु उद्योग म्हणून अनेक महाराष्ट्रामध्ये साधारण 776-775 जे आहेत उद्योजक आहेत छोट्या प्रमाणात, जसे की दिवसाला 5 किलो, 10 किलो, अगदी 50-200 किलोपर्यंत उत्पादन धिंगरी आळंबीचे घेणारे आपल्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र भारताचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त लागवड केली जाते बटन मशरूमची आणि त्यानंतर जे आहे धिंगरी आळंबी आणि सगळ्यात जास्त जे उत्पादन जे आहे भारताचं आळंबी बाबत मशरूमचं हे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र सध्या
भारतामध्ये अळिंबी उत्पादनामध्ये एक नंबरला असून महाराष्ट्रात अनेक आपल्याला छोटे मोठे उद्योजक या मशरूम व्यवसायात आपल्याला बघायला मिळतात, अगदी कमी खर्चिक. फक्त याला बंदिस्त खोली पाहिजे आणि एक लो कॉस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे नायलॉनचे आपण जर हँगर बनवले तर ही धिंगरी आळंबी जी आहे, आणि याच्यात कुठल्याही प्रकारची मशिनरी इक्विपमेंट किंवा बंदिस्त वातावरण किंवा एसी कूलरची गरज नाही. अगदी छान झोपडीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये किंवा टेरेसमध्ये किंवा शेड नेट बांधून किंवा पोल्ट्री शेड पडीक असेल त्याच्यातही आपण याची लागवड करू शकतो, आणि चांगल्या प्रकारचे एक शेतीपूरक व्यवसाय जो आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो. हे काही प्रकल्प आहेत जनरली पुणे नाशिक सांगली सातारा कोल्हापूर नागपूर अकोला आणि अमरावती आहे लातूर आहे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात, आणि कोकणात जर बघितलं तर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात घरोघरी आपल्याला बघायला मिळते. आपल्या पुण्यातलं ओपन जेल जे आहे तिथे आपण तंत्रज्ञान दिले तर तिथेही मोठ्या प्रमाणात याची लागवड केली जाते. धिंगरी आळंबीची कैद्यांमार्फत बंदींमार्फत कोकणामधले हे काही प्रोजेक्ट आहे नाशिकमध्ये आहे मोठ्या प्रमाणात याची लागवड केली जाते आणि खर्चिक नाही अगदी कमी खर्चिक आहे. अशा प्रकारचं जर शेड तुम्ही बांधलं शेड नेट बांधून आणि वरच्या बाजूने जर पत्रा किंवा सिमेंटचा पत्रा आणि पॅकिंग करून छान प्रकारे पॅकिंग करून वाळलेली मशरूम विकू शकता किंवा फ्रेश मशरूम जे आहे मॉल्स आहे मॉटेल्स आहे हॉटेल्स आहेत किंवा घरोघरी एक प्रकारची चांगली भाजी म्हणून तुम्ही विकू शकता. अशा प्रकारे छोट्या मोठ्या प्रमाणात याची प्रकल्प म्हणजे बंदिस्त खोल्यांमध्ये जी उभी जागा म्हणजे व्हर्टिकल स्पेस जी आहे आपल्याला शेतात कुठे जायची गरज नाही, अगदी बंदिस्त खोल्यांमध्ये एक हायली प्रोटीनस म्हणजे ज्याच्यात मोठ्या प्रमाणात प्रथिने आहेत अशा प्रकारची एकमेव भाजी आहे की जिच्यात व्हिटॅमिन डी आहे, तर त्याची एक चांगल्या प्रकारची भाजीचं एक शेतीपूरक व्यवसाय किंवा एक लघु उद्योग आपण करू शकतो आणि त्याच्यापासून एक विविध मूल्यवर्धित पदार्थ सुद्धा बनून तोही एक व्यवसाय होऊ शकतो. अनेक व्यवसाय याच्यात आपल्याला बघायला मिळतील, जसे की त्याच्यासाठी लागणारा कच्चा माल असेल जसे भुसा असेल किंवा बियाणे तंत्रज्ञान असेल किंवा मार्केटिंग असेल किंवा व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट जसे की लोणचे पापड बेकरी प्रॉडक्ट्स बनवून याचे आपण विक्री करू शकतो आणि रिस्क कमी आहे आणि व्यवसाय हा सुरुवातीला अगदी कमी खर्चात करून एक मोठ्या लघु उद्योजक होण्यात याला मोठ्या प्रमाणात आपल्याला महाराष्ट्रामध्ये वाव आहे आणि याबाबतचं जे शास्त्रोक्त माहिती आहे ही आपल्याला कृषी महाविद्यालय येथील अखिल भारतीय समन्वित अळंबी संशोधन केंद्र आहे येथे ट्रेनिंग आपल्याकडे आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी 10 ते 5 1,000 रुपये फी आहे. तसेच अळिंबी बियाणं उत्पादनाचा पण ट्रेनिंग आहे आणि त्याची फी आपल्या फी भरून आपण हे घेऊ शकता. धन्यवाद दादा साहेब. भला रे सर आहात आपण. हो सर धन्यवाद जाधव सर. उपस्थित कुणाला प्रश्न विचारायचे असतील काही शंका असतील तर कृपया विचारा. नाही आहे सर कोणाला प्रश्न. सर का काही कोणाला प्रश्न असतील का तर समोर तुमच्या डिस्प्ले वर जाधव सरांचा डॉक्टर अशोक जाधव नाही सरांचा कुणी मोबाईल नंबर लिंक आहे. दिले का सर? रेज हँड्स नाही दिसत आहेत सर कुणाचे. नाही नाही जर का काही कोणाला शंका असतील तर आता तुमच्या डिस्प्ले वर डॉक्टर अशोक जाधव सरांचा नंबर डिस्प्ले केलेला आहे 9423007931. तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घेऊ शकता, काय अडचणी विचारू शकता. सर कंक्लूड करूया मग. चालेल, धन्यवाद सर. आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, किसान पुणे तसंच कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
कृषी विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान गंगा घरोघरी या व्याख्यान मालिकेतील चौथे पुष्प आपण चौथे सत्र आज पार पाडलेले आहे. प्राध्यापक डॉक्टर अशोक जाधव सर, कवक शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित आळंबी सुधार प्रकल्प कृषी महाविद्यालय पुणे यांनी आज आपल्याला धिंगरी आळंबी उत्पादन तंत्रज्ञान याविषयी अगदी सविस्तर मार्गदर्शन केलेले आहेत. त्याचे फायदे काय आहेत, आहारात समावेश करण्याचे, रोजगारासाठी, व्यवसाय म्हणून या आळंबीचे प्रकार काय आहेत, वैशिष्ट्ये काय आहेत, लागवड तंत्रज्ञान त्याचं काय आहे, परत देशातील राज्यातील त्या खालचं क्षेत्र किती आहे, उत्पादन कसं होतं आणि या उत्पादनामध्ये वेगवेगळे प्रयोग कुठल्या शेतकऱ्यांनी किंवा संस्थांनी यशस्वी केलेले आहेत याची सगळी उदाहरणं देऊन आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे यांच्या वतीने, किसान पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम संपलाय असे जाहीर करतो. धन्यवाद. मला मग अशी ते